उत्तान कुटारा घेऊन जात असलेल्या ट्रकला जिवंत विद्युत ताराने स्पर्श झाल्याने आग लागून ट्रकमधील कुटाराने पेट घेतला या घटनेत संपूर्ण कुटार व ट्रक जवळून खाक झाला यात दोघे जण जखमी झाले ही घटना मंगळवार दिनांक चार एप्रिलला दुपारी एक वाजताच्या सुमारास तालुक्यातील डेहणी शिवारात घडली शेतातील कुटारा ट्रकमध्ये भरून यवतमाळकडे निघालेल्या ट्रक क्रमांक एम एच एकोणतीस शहात्तर एकावन्नला रस्त्या जवळून जात असलेल्या विद्युत वाहनीवरील जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाला यात विजेच्या ठिणग्या पडल्याने कुटाराने पेट घेतला व बघता बघता संपूर्ण कुटार व ट्रक भक्षस्थानी पडला तर ट्रकच्या कॅबिनमधील शेहबाज कुरेशी शेख मकसूद राहणार सावर हे विजेचा शॉक लागल्याने जखमी झाले त्यांनी वेळीच गाडीच्या बाहेर उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतातील धुऱ्याने पेट घेतला यात विनायक अर्जुने यांच्या शेतातील धुऱ्यालगत ठेवून असलेले पंचवीस प्लिंकर पाईप सुद्धा जोडून खाक झाले लिहता या प्रकरणी पोलीस कार्यवाही सुरू होती या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही